नमस्कार, खास मेजवानीमध्ये मी रोहिणी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते. कैरीचा सीझन सुरू झालेला आहे, तर चला तर करूया कैरीची नवीन रेसिपी, कैरीचा चटपटीत तक्कू. तर यासाठी लागणारे साहित्य आहे 2 हिरव्यागार कैऱ्या, गूळ, हळद, लाल तिखट, मीठ, जिरं, मोहरी, मेथ्या आणि हिंग. तर सर्वात पहिल्यांदा इथे मी कैऱ्या दोन्ही स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. यानंतर कैरीचं देठ कापून आपल्याला ही कैरी किसून घ्यायची आहे. इथे मी साल काढलेलं नाही, काढलं तरी चालेल. तर दोन्ही कैऱ्यांचा केस करून घ्यायचा आहे आपल्याला. यानंतर या कैरीच्या केसामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. तर गूळ बारीक चिरून घेऊया आणि हा चिरून घेतलेला गूळ आपण यामध्ये घालायचा आहे. यानंतर लाल तिखट घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालूया आणि हे सर्व मिश्रण एकत्र करायचं आहे. आणि 15 ते 20 मिनटं हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे, तोपर्यंत गुळाला पाणी सुटेल आणि गूळ विरघळेल. त्यानंतर एका साईडला फोडणी पात्रामध्ये थोडंसं तेल घालूया. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे. तर यामध्ये आपण मोहरी घातलेली आहे, त्यानंतर जिरं, थोडशा मेथ्या. आता गॅस बंद करूया, थोडंसं हिंग घालूया आणि गॅस ऑफ करूया. आणि हळद. आता ही आपली खमंग अशी फोडणी तयार आहे, पण आपल्याला ही तक्कूवरती गरम गरम नाही घालायची आहे, ही आपल्याला थंड झाल्यानंतर घालायची आहे. त्यामुळे आपण ही थंड होण्यासाठी ठेवूया. 10 ते 20 मिनटात ही थंड होईल आणि एकीकडे आपला तक्कू पण रेडी असेल. तर 20 मिनटानंतर त्याला छान असं पाणी सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण ही गार झालेली फोडणी घालूया आणि एकत्र करून घेऊ. जेवणामध्ये तोंडी लावायला अत्यंत छान पदार्थ आहे, तुम्ही नक्की करून पहा. उन्हाळ्यात असं चटपटीत तोंडी लावायला असले की जेवण अगदी सुंदर होतं. तर तुम्ही पाहू शकता इथे तक्कू आपला तयार आहे. आता आपण तो काढून घेऊया. हा 1 ते 2 आठवडे सहजपणे टिकतो. फ्रीजमध्ये अजून जास्त दिवस टिकतो. तर तुम्ही हा पदार्थ नक्की करून पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.